ड्रेनेजची सुविधा नसल्याने विश्रामबाग व बाकीच्या उपनगरांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत आहे. या पाण्याचा निचरा होत नाही व हे पाणी बाहेर काढण्यासाठी कोणतीच सोय नसल्याने डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचे संक्रमण पसरत आहे. त्यामुळे हे पाणी काढण्याची सोय करून त्वरित औषध फवारणी करण्याची मागणी सुधार समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी केली आहे. यावेळी सुधार समितीचे सुधीर भोसले, प्रशांत पाटील, दत्ता पाटील, प्रशांत साळुंके, प्रकाश खोत, गोरख पाटील, राहुल पवार, सुरेश मुत्तलगिरी, सुभाष तोडकर, नितीन शिंदे उपस्थित होते. सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी रामदास कोळी, सांगली. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बद्दल सध्या वाद सुरू आहे, परंतु राष्ट्रीय आरोग्य जे अभियान आहे त्याचा जर क्रायटेरिया बघितला तर त्या क्रायटेरियानुसार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला 3 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर होणं गरजेचं आहे. कुपवाड शहरावरती सातत्यानं महापालिकेच्या स्थापनेपासून अन्याय झालेला आहे, त्यामुळं महापालिकेच्या स्तरावरून कारवाई होताना दिसत नसल्यामुळं सांगली जिल्हा सुधार समितीच्या वतीनं आम्ही आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्याकडे सांगली महापालिकेसाठी आणखीन 2 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला मंजुरी द्यावी, त्याचबरोबर 1 हॉस्पिटल हे फक्त कुपवाड शहरासाठी आणि 2 नागरी आरोग्य केंद्र कुपवाड शहरासाठी मिळावीत अशी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर आता सध्या वारणालीच्या जो जागेचा विषय चालू त्या वारणालीच्या जागेमध्ये जी काही तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे ती वारणालीच्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेच्या मूळ मालकाने न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ती जागा महापालिकेला विक्री करण्याचं कुलमुक्तरच दिलं नाही असा त्यांनी दावा केलेला आहे. तर त्या संदर्भात महापालिकेनं तातडीनं कारवाई करणं गरजेचं आहे आणि त्या प्रश्नी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे, अन्यथा हे जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे ते सुद्धा रखडण्याची शक्यता आहे, ते रखडू नये आणि लवकरात लवकर व्हावं यासाठी महापालिकेनं तात्काळ पावलं उचलावी.